ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हा गोळीबार केल्याची माहिती मिळते. अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळते. या जमिनीच्या वाद प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे सुपुत्र हे हिललाईन पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेता महेश गायकवाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या समोर दोघांमध्ये वाद झाला आणि त्यावेळी आमदार गायकवाड यांनी गोळीबार केला. यात महेश गायकवाड आणि राहुल पाटील जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.